नमस्कार, मी विजय काळे। देश विदेशातल्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा पाहूया स्पीड न्यूज टॉप 20 मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आपुलकीचा अखंड वारसा, 1989 पासूनची सुवर्ण परंपरा, चोख सोन्याचे हॉलमार्क दागिने योग्य मजुरीच्या दरात। HS कालेकर ज्वेलर्स, न्यू गुजरी, कोल्हापूर। मान्यता प्राप्त खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध पदे यापुढे कायमस्वरूपी न भरता कंत्राटी तत्वावर तुटपुंजा मानधनावर भरण्यात येणार आहेत। त्यामुळे बहुसंख्य जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याने शिक्षण विभागाच्या निर्णयाला विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय। योग्य वेळी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशाराही विविध संघटनांनी दिलाय। राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतलाय। नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या 5 पट दंड आकारला जाईल। ज्यादा आकारलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल। या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले अशी माहिती प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली आहे। या संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार आहे। आधार अपंग पुनर्वसन संस्था कागलच्या वतीने 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 13 डिसेंबर रोजी कोल्हापूर प्रेस क्लब येथे अपंगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रांगोळी स्पर्धेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। राज्य सरकार मराठा समाजाला बाजूला ठेवून मुद्दाम भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करत आहे की भरती प्रक्रिया थांबावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे। आम्हाला जर अटक करण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूर बंद राहील असा इशारा सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे सचिन तोडकर यांनी दिलाय। पंजाबमधील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेले आंदोलन चिघळले असून आता दुसऱ्या ठिकाणावर आंदोलकांनी आपला मोर्चा केंद्रित केलाय। शेतकऱ्यांनी राजस्थानमधील शहाजहानपूर येथे हरियाणा सीमेजवळ हायवे बंद केलाय। दिल्लीत तरुणीचं अपहरण करून 3 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे। या घटनेतील आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झालाय। त्यांनी महिलांवरील काही अत्याचारांच्या घटनांविषयी वक्तव्य केलंय। बहुतांश मुली सुरुवातीला स्वतःहून संबंध ठेवतात आणि काही काळानंतर ब्रेकअप झाल्यानंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय। करोना आणि लॉकडाऊनमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना आणि अर्धा देश उपाशी असताना नव्या संसद भवनासारख्या खर्चिक प्रकल्पांचा अट्टहास कशाला असा सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलाय। सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले। दरम्यान या आंदोलनात काही नक्षलवादी आणि देशद्रोही घुसल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता। सत्ताधारी नेत्यांच्या या आरोपांना समाजवादी पक्षाकडून उत्तर देण्यात आले। करोना व्हायरस संकटामुळे जनजीवनाची घडी विस्कटली होती। अनलॉकच्या माध्यमातून सर्व सेवा सुविधा पूर्ववत झाल्या असल्या तरी संकट कायम आहे, त्यामुळे काही प्रमाणात बंधन नियम पाळावी लागतात। या सर्व परिस्थितीत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO आदर पुनावाला यांनी आशादायी माहिती दिली आहे। देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा सुद्धा आली, त्यामुळे त्यांनी नोकरी टिकवणे महत्वाचे आहे। त्यामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक भरती प्रक्रिया देखील लांबणीवर पडल्या आहेत, मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे। या दरम्यान राज्य तसेच केंद्र सरकारकडून विविध प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली जात आहे। यासाठी विविध पदांसाठी जाहिराती सुद्धा प्रसिद्ध करण्यात येत आहेत। मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात OBC आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं कलम टाकलेलं आहे।
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, पण कोणतीही स्थगिती या कलमाला दिलेली नाही। आम्ही या कलमाद्वारे ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा सुद्धा फडणवीस यांनी दिलाय। भारतीय नौसेनेची ऐतिहासिक युद्धनौका INS विराटचा ताबा असलेल्या कंपनीने घातलेल्या कठीण अटींमुळे विराटवर संग्रहालय उभारण्याची शक्यता धूसर बनली आहे। गुजरात येथील एक कंपनी एनविनटेक मरीन कन्सल्टंट आणि गुजरात सरकार यांनी संयुक्तपणे हे संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव दिला होता। ट्रम्प समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरवर्णीय राष्ट्रवाद्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागले, त्यात किमान 4 जणांना भोकसण्यात आले। या निवडणुकांचे निकाल बदलण्याची मागणी करत ही निदर्शने सध्या सुरू आहेत। या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं असलं तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असं वॉशिंग्टन अग्निशामक दलाचे प्रवक्ते डोव्हिड बुचानन यांनी सांगितलंय। जगात अद्यापही करोनाचा प्रभाव वाढत आहे। काही देशात करोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले। या दरम्यान आता प्राण्यांमध्येही करोना पसरत असल्याचं समोर आले। अमेरिकेतील प्राणी संग्रहालयातील एका बिबट्याला देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आले। हा बिबट्या बर्फाळ प्रदेशात आढळणार आहे। अमेरिकेतील लुईसविला या प्राणी संग्रहालयात हा बिबट्या असून तेथे केलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आलाय। भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ पुन्हा सुरू करण्यात आलाय। या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सुरुवात केली असून या तळावर भारत विरोधी घोषणा घुमू लागल्यात। बॉलिवूड अभिनेता ते दानशूर व्यक्ती अशी ओळख असलेल्या सोनूने असं म्हटलंय की लोकांकडून मिळालेल्या अनुभवांमुळे त्यांच्यासाठी तेथेच राहण्यास प्रवृत्त केले। गेल्या काही महिन्यांपासून मला लोकांकडून खूप प्रेम मिळाले आणि यामुळे मला तिथे राहण्याची प्रेरणा सुद्धा मिळाली आहे। सोनू सूदने स्वतः कमवा आणि घर चालवा हा नवा उपक्रम राबवला आहे। खासदार झाल्यानंतर मनोज तिवारी यांनी आपल्या गावात अतरवालिया येथे एक मोठे स्टेडियम उभारण्यासंबंधी वक्तव्य केले। हे स्टेडियम सचिनच्या नावावर असेल। दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी आपल्या वैयक्तिक कामासाठी कैमूरला आले होते। यावर लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की माझे स्वतःचे गाव अतरवालिया येथे स्टेडियम असण्याचे माझे स्वप्न आहे, जेणेकरून येथे राष्ट्रीय सामना खेळला जाऊ शकेल आणि खेड्यातील तरुणांना संधी मिळेल। सध्या AR रहमानने शेअर केलेल्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर होते। काही तासातच या पोस्टला 1.5 लाख लाईक्स मिळाले आहेत। या पोस्टमध्ये त्याच्या चाहत्याने तमिळ लिपीचा वापर करून त्याचे स्केच काढले आहेत। रहमानला हे स्केच इतके आवडले की त्याने ते इन्स्टा पेजवर शेअर केले आणि बघता बघता ते तुफान व्हायरल झाले। लोकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। हॅपी बर्थडे युनिवर्स असं कॅप्शन देत पूजा सावंतनं नवे फोटो शेअर केलेत। तिनं तिच्या युनिवर्स म्हणजेच मांजरीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। हे मांजरीसोबतचे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीला उतरत आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक जयंत असगावकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर जिल्हा। याबरोबरच स्पीड न्यूज Top 20 इथं संपतंय। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज Live 24। स्टे लाईव्ह स्टे अपडेट। ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज Live 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा,